हेलो ईशानवी, वेलकम बैक टू द एवढं तयार होऊन कुठे जातीये? फिरायला। चला आता आम्ही आज जाणार आहोत फिरायला, कुठे कुठे ते तुम्हाला थोड्याच वेळात करेल। चलो ओके, कीप वॉचिंग। हा चलो लेट्स गो, जाते हैं। अभी इशु को हमने जबरदस्ती उठाया, इशु सो गई थी। अभी जाएंगे किस किस के साथ वो अभी आपको थोड़ी देर में पता चलेगा। ओके चलो। तर फाइनली इशु गाड़ी मध्ये बसलेली आहे आणि निघालेली आहे कुठे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल। आणि इशु बसलेली आहे तिच्या मामाच्या मांडीवरती। इशु, तिचे मामा आणि गुड्डा अत्तू, गुड्डू अत्तू आणि पप्पा आजी आम्ही निघालेलो आहोत आज एका हॉटेलला, तर ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, सो कीप वॉचिंग, व्हिडिओ नक्की पहा। आलेलो आहोत कुठे इशू? कुठे? चिकन खायला। चला तर आपण आता काय करूया, चिकन खाऊया आणि भरपूर गोष्टी आपण काय करूया इथे दाखवूया। चला लेट्स गो। काय घ्यायचंय? किंडर जॉय घ्यायचंय। ओके हम पाहूया कुठे किंडर जॉय आहे, कुठे दिसते किंडर जॉय? किंडर जॉय नाही आहे, आय थिंक आहे आहे आहे, घेतलं बघ किंडर जॉय घे। हे गे इशू, आज तुला थँक्यू बोल, मोठ्याने बोल थँक्यू। सो आता आम्ही आलेलो आहोत जगदंबा हॉटेलला, जिथं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण तुम्हाला मिळेल। सो तुम्ही पाहू शकता आत्ता जस्ट आम्ही आलेलो आहोत हॉटेल जगदंबा, व्हेज नॉनव्हेज। आम्ही ज्या हॉटेलला आलेलो आहोत हॉटेल जगदंबा व्हेज नॉनव्हेज, ते आहे खेड शिवापूर या हायवेला। सो तुम्ही पाहू शकता रस्त्यालाच अगदी लागून आहे हे हॉटेल। सो आता आम्ही नॉनव्हेज टेस्ट करून पाहणार आहोत आणि आजचं जे जेवण आहे ते ओव्हरऑल कसं वाटलं ते तुमच्यासोबत आम्ही नक्की शेअर करू। सो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो इशू आमची आत्ता खाती आहे किंडर जॉय। तू आमचं मेन्यू कार्ड पाहतीये, सो आतूच आपल्याला सांगेल की काय काय आज आपण ऑर्डर करणार आहोत खाण्यामध्ये। सो आम्ही हॉटेलमध्ये एंटर केलेलं आहे आणि आम्ही टेबलवरती बसलेलो आहोत। सो आतू सांगा आम्हाला काय ऑर्डर केलेलं आहे। आपण चिकन भाकरी थाळी 3 ऑर्डर केलेली आहे, जीसाठी आपण एक व्हेज थाळी केलेली आहे पनीरवाली, आणि आपण इशूसाठी चिकन मागवलेलं आहे। अच्छा, हे आहे याला काय म्हणतात, अळणी चिकन, जे लहान मुलांसाठी हे तुम्ही कधी आलात तर इकडे ट्राय करू शकता। जगदंबा हॉटेलला जर तुम्ही आलात तर ते हे आळणी जे म्हणजे चिकन आहे त्याचं तुम्ही लहान मुलांसाठी ऑर्डर करू शकता। सो इशू जे आहे ते स्पायसी जास्त खात नाही, त्याच्यामुळे आम्ही ही जी गोष्ट आहे आता मागवलेली आहे, तर बघूया। सो आता आमची जी थाळी आहे ती पण आता सर्व्ह करणार। हा इशूचं चिकन इशूला, चला आमची व्हेज जी थाळी आहे ती आमची आता जस्ट आलेली आहे। त्यात आम्ही ही कुठली भाजी आहे पनीरची? पनीर मसाला आम्ही ऍक्च्युली ऑर्डर केलेला होता। सो पनीर मसाला आलेला आहे आणि इशूच्या आजीने सुरुवात केलेली आहे आणि इकडे इशूची पण सुरुवात झालेली आहे। सो इशू कसं वाटतंय आळणी चिकन? एक नंबर, मस्त, अरे वा। चलो तर आमच्या थाळी ज्या आहेत यायच्या आहेत, तर बघूया आल्यानंतर तुम्हाला नक्की सांगू की कशी टेस्ट होती। आमची थाळी आलेली आहे। सो थाळीमध्ये तुम्ही पाहू शकता हे आहे चिकन रस्सा, चिकन सुक्क,
त्याच्यानंतर हे आहे चिकन सूप, बाजूला आहे कांदा आणि लिंबू, त्याच्यानंतर त्यासोबत आहे भाकरी, भाकरीशिवाय तर मज्जाच नाही, आणि हा आहे राईस. सो तुम्ही पाहू शकता की थाली आमची आलेली आहे आणि किती छान दिसते. अतुला कंट्रोल बिलकुल होत नव्हतं, त्याच्यामुळे अतुनी सुरुवात केलेली आहे आणि इशूच्या मामांनी पण सुरुवात केलेली आहे. मामांनी पहिले सांगितलं की जेवण करताना मी जास्त बोलत नाही, फक्त मी आस्वाद घेतो. सो जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि इकडे इशूची आजी वेज टेस्ट करत आहे. तुम्ही पाहू शकता आता आमचं जेवण झालेलं आहे. जसं आपण पाहतो ना, जस्ट बिफोर आणि आफ्टरचा लुक तसा आहे. जेव्हा थाळी आलेली होती आणि आत्ताचं पाहू शकता तुम्ही थाळी. थाळी आमची पूर्ण फस्त झालेली आहे. सो सगळ्यांच्या थाळीचा तुम्ही एकदा शेवटचा जो लुक आहे तो पाहू शकता कसा आहे. सगळ्यांनी एकदम पोट भरून जेवण केलं आहे असं दिसतंय. सो आता आपण अतुलाच विचारूया की आजची जी थाळी आहे ती कशी होती. थाळी संपल्याच्या याच्यावरूनच कळते की थाळी कशी होती, लाजवा. सो हे जे आहे चिकन सुक, सो कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे ऍक्च्युली काय, कुठलं म्हणजे कुठला मसाला आहे, काळा आहे, लाल मसाला आहे का, कशी होती भाजी ओव्हरऑल? आणि त्यानंतर ग्रेव्ही होती ही मसाल्याची. करेक्ट करेक्ट. त्यामध्ये पीसेस नव्हतं, याच्यात पीसेस असतात, सहा पीसेस असतात. हा होता सूप तुमचा जो फिनिश झालेला आहे आणि तो होता अळणी भात येलो कलरचा. त्यांची खासियत आळणी भात तर एकदम लाजवाब होता. ऍक्च्युली खूपच सुंदर टेस्ट, मला वाटतं तुपामध्ये ते बनवतात. येस, सो तुपामध्ये त्यांनी बनवलेला तो आळणी भात. आणि मला वाटतं जो सूप असतो त्यामध्ये तो भात कुक करतात. जो तुमचा स्टॉक असतो ना चिकन स्टॉक, त्याच्यामध्ये तुम्ही शिजवतात चिकन, त्याच्यामध्ये ते राईस शिजवतात, त्याच्यामध्ये पूर्ण ती टेस्ट उतरते. हा, तर तुम्ही जेव्हा ही जगदंबाची थाळी टेस्ट करायला याल तर तो राईस जो आहे तो नक्की ट्राय करा. आळणी भात, येस, आळणी भात जो आहे येलो कलरचा. ऍक्च्युली आमचं असं पर्सनल मत आहे की तो भात जो आहे त्याची टेस्टच वेगळी आहे. मी तरी यापूर्वी कधी तो ट्राय केलेला नाही. तर आजची जी थाळी होती ओव्हरऑल एक नंबर थाळी होती. खूप छान होतं, टेस्ट काहीतरी वेगळं होतं, डिफरंट होतं. आणि जे कुणी स्पायसी जेवण करतात, म्हणजे ज्यांना तिखट लागतं जेवणामध्ये, त्यांच्यासाठी तर ही थाळी एकदम बेस्ट आहे. सो आजचं जेवण एकदम पोटभर झालेलं आहे. अशा प्रकारे छानसं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. तर आज आम्ही खूप मज्जा केली, जगदंबा हॉटेलला गेलो, तिथे नॉनव्हेज खाल्लं, इशूनी किंडर जॉय खाल्लं, इशूनी पण सुक्क जे आहे ते काय म्हणतात आळणी चिकन खाल्लं, परत एक आणखीन मागून किंडर जॉय खाल्लं. आणि आजचा व्हिडिओ आता आपण इथेच स्टॉप करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आम्हाला नक्की लागला लाईक शेअर सबस्क्राईब. हा, कसा वाटला तो आम्हाला नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.